हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुळशीचे लग्न म्हणजेच तुळशी विवाह ह्याचे महत्त्व, मुहूर्त व पूजाविधी काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. तुळशी विवाह हा दरवर्षी दिवाळीनंतर साजरा करतात. ह्यावर्षी 26 नोव्हेंबर 2020 गुरुवार कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजेच देव उठणी एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमा 30 नोव्हेंबर 2020 सोमवार ह्या दिवसापर्यंत आहे. ह्या दिवसांमध्ये आपण कधीसुद्धा तुळशीचे लग्न करू शकता. खरं म्हणजे तुळशीचे लग्न कार्तिक शुद्ध द्वादशी ह्या दिवशी करतात. देव उठणी हा एकादशी ह्या दिवशी भगवान नारायण 4 महिन्यानंतर उठतात. भगवान विष्णू यांना तुळशी खूप प्रिय आहे. तिचे दुसरे नाव वृंदा असे आहे. आपल्यामध्ये पूर्वीच्या काळापासून एक पद्धत आहे की घरातील जी ज्येष्ठ कन्या असेल तिचा विवाह प्रथम केला जातो. तर मग घरातील ज्येष्ठ कन्या म्हणजे तुळशी होय. तुळशीचा विवाह श्रीकृष्ण ह्यांच्याशी लावल्यावर आपल्याकडील विवाह करण्याची पद्धत आहे. तुळस ही आपल्या अंगणाची शोभा वाढवते. दरवर्षी तुळशीचे लग्न अगदी धूमधपडाक्यात लावले जाते. काही ठिकाणी सार्वजनिक विवाहसुद्धा केला जातो, पण ह्यावर्षी कोविड-19 सार्वजनिक विवाह करता येणार नाही. ह्यावर्षी आपण ऑनलाईन तुळशीचे लग्न करू शकता व त्या प्रकारेसुद्धा आनंद घेऊ शकता. किंवा आपण व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवरतीसुद्धा शुभेच्छा देऊ शकता. ह्यावर्षी आपल्याला अगदी साधेपणाने साजरे करावे लागणार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजवता येणार नाहीत. तसेच सोशल डिस्टन्स ठेवून, तोंडाला मास्क लावून आपल्याला तुळशीचे लग्न करायचे आहे. कारण काही ठिकाणी स्पीकर लावून, मंडप घालून हा विवाह मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये बहुसंख्य लोकांच्या घरासमोर तुळशीचे रोप लावलेले असते. तसेच फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांकडे सुद्धा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप लावलेले दिसते. तुळशीला आपण देवासमान मानतो व रोज तिच्यासमोर सडा रांगोळी घालून दिवा अगरबत्ती लावतो. कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावल्याने आपल्याला भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळतात व फळ प्राप्त होते. तुळशी विवाह शुभमुहूर्त. एकादशी प्रारंभ 25 नोव्हेंबर मध्यरात्री 2:45 एकादशी समाप्ती 26 नोव्हेंबर सकाळी 5:10 द्वादशी प्रारंभ 26 नोव्हेंबर सकाळी 5:10 ते 27 नोव्हेंबर सकाळी 7:46. आता आपण तुळशी विवाह पूजाविधी काय आहेत ते बघणार आहोत. तुळशी विवाह ह्या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ करून सुशोभित करतात व त्याच्यापुढे सडा रांगोळी काढतात. तुळशी वृंदावनाच्या वर उसाचा मंडप बांधतात. तुळशीला हळद कुंकू लावतात. मग तुळशीपुढे आवळा व चिंच ठेवावे. मग कलश तयार करावा. त्यासाठी स्वच्छ कलश घेऊन त्यावर चारी बाजूने हळद कुंकवाची बोटे लावावी. म्हणजेच हळद कुंकवाची बोटांनी 5 रेघा उमटाव्या. मग कलशामध्ये पाणी, 5 विड्याची पाने व नारळ ठेवावा. तुळशीजवळ समई लावावी व गणपतीची प्रतिमा ठेवून हळद कुंकू लावून फूल वाहून गणेश पूजन करावे. मग शाळीग्राम घेऊन पिवळ्या रंगाचे वस्त्र घेऊन त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करून तुळशी वृंदावनाच्या जवळ ठेवावे. तुळशीला हिरवे वस्त्र, फुलाची वेणी व कापसाचे वस्त्र वाहावे. नंतर तुळशीवर लाल रंगाचे छोटेसे वस्त्र घालावे. तुळशीला पाणी घालून वाटी, बांगडी, सौभाग्य अलंकार घालावे. मग शंखपूजन करून हळद कुंकू वाहून फूल अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा. तुळशीची ओटी भरण्यासाठी हिरव्या रंगाचे कापड, अक्षता
हळद, कुंकू, पान, सुपारी, हळकुंड, बदाम, केळी, मोसंबी व नारळ ठेवून तिची ओटी भरावी. मग समईचे पूजन करावे. आता तुळशीला मुंडावळ्या बांधाव्यात. श्रीकृष्णाची प्रतिमा घेऊन पूजा करून हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार घालून पूजन करावे व तुळशी वृंदावनाला हार घालावा. तुळशी वृंदावनाच्या समोर एक पाट ठेवून पाटाला सुशोभित करावे व श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवून त्यामध्ये अंतरपाट ठेवून मंगलाष्टक म्हणावे. आरती म्हणून, प्रसाद म्हणून मिठाई, फराळ व बत्तासे वाटावेत. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.